विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर वाल्मिक हिरे. आज आपण इयत्ता तिसरीचा गणित या विषयाचा घटक क्रमांक एक भौमितिक आकृती याच्यातला चौरस या घटकाचं आपण माहिती घेऊया. चला तर पाहूया चौरस. हा विद्यार्थी मित्रांनो बघा, हा आहे रुमाल. याचं निरीक्षण करा पाहू, तो चौरस आकाराचा आहे. जर आपण पाहिलं त्याचं निरीक्षण केलं तर असं आपल्या लक्षात येतं की त्याला चार कडा आहे. बघा, एक, दोन, तीन आणि चार. तसं त्याला चार कोपरे आहेत. हा कोपरा क्रमांक एक, दोन, तीन आणि चार. चौरसाला चार कडा आणि चार कोपरे आहेत. आता दोन कोपरे समोरासमोरचे जोडून पाहू. बघा, हे दोन कोपरे मी जोडले. दोन्ही बाजूचा कडा त्याला सारख्या लांबीचा आहे आणि कोपरा जोडल्यावर आपल्याला त्रिकोण तो तयार होताना दिसतो. तसंच याची पुन्हा जर घडी घातली आपण तर चारही कडा जुळतात, म्हणजे चारही कडा ह्या सारख्या मापाच्या आहेत. विद्यार्थी मित्रांनो, चौरसाच्या चार कडा असतात, चार कोपरी असतात आणि चारही कडा ह्या सारख्या मापाच्या असतात.